सामाजिक कार्यकर्ते क्रांती पालवे यांची सामाजिक बांधिलकी। सातपूरमधील राधाकृष्ण नगर येथील सामाजिक कार्यकर्ते क्रांती पालवे यांनी महाभयंकर कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊन काळात गोरगरीब होतकरू कष्टकरी सेवेकरी यांना एक हात मदतीचा पुढे करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। जनतेसाठी अहोरात्र लढणारे पोलीस असो किंवा हातावरचे असणारा किरकोळ विक्री करून उदरनिर्वाह करून पोटाची खळगी भरणारे असो की मूकबधीर असणारे प्राणी असोत की अनाथ बेघर असणारे गरजू कुटुंबीय अशा सर्वांना त्यांनी अन्नदान वाटप करत मदतीचे सहकार्य केले आहे। एवढेच नव्हे तर त्यांनी सातपूरच्या राधाकृष्ण नगर पंचवटीच्या रामकुंड परिसर नाशिक रोडच्या शिन्नर फाटा येथील परिसरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी केली आहे। तसेच त्यांनी नागरिकांना घरात राहा सुरक्षित राहा असे आवाहन केले आहे। त्यामुळे ते सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहेत। नमस्कार, मी क्रांती पालवे, एक छोटा सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपल्यासंग संवाद साधत आहे। सर्वप्रथम मी नाशिक सूर्य न्यूज व आमचे बंधू कर्तव्यदक्ष पत्रकार श्री परमेश्वरजी आंधळे यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली। बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, आज आपण बघतो आहे की पूर्ण जगावर हे कोरोनाचे महाभयंकर संकट हे थैमान घडून आहे। ह्या महाभयंकर संकटामुळे पूर्ण जग हे लॉकडाऊन झाले आहे। ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक आपल्या बंधूंवर उपासमारीची वेळ आली आहे। सरकार हे आपल्या परीने खूप प्रयत्न करत आहे, तर आपली एक आपणही आपली एक सामाजिक बांधिलकी व जबाबदारी म्हणून एक कर्तव्य आपण एक छोटेसं कर्ज पार पाडले आहे। जे खरंच गरजवंत लोक जे नागरिक आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे आपल्या परीने। तर मी पण एक माझी एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्या परीने छोटीशी मदत केली आहे। तर सर्वांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की आपल्या परिसराचे एखादे जे गरजू कुटुंब राहत असेल तर त्यांच्यावर खरंच उपासमारीची वेळ आली आहे। तर त्या लोकांसाठी आपणही आपण आपल्या परीने काहीतरी मदत करणं गरजेचं आहे। तर सर्व नागरिकांना माझी कळकळी विनंती आहे की कोरोनाचे महाभयंकर रोग संकट हे दूर करण्यासाठी सर्वांनी घरीच राहावे व सुरक्षित राहावे, ही सर्वांना विनंती। जय हिंद।